सेटवर आलेला आहे साप आणि तो पाण्या हिला हात लावायचा साप आणि हे सगळे चिंदीचे पप्पा रे हे चिंदीचे पप्पा मेकअप दादा चेतन आणि हे निकम सर ज्यामुळे म्हणजे आमचा आवाज तुम्हाला ऐकायला येतो ना तो यांच्यामुळे येतो. इतका सुंदर साऊंड रेकॉर्डिंग सेटअप आहे त्यांचा आणि हे सगळी आमची मंडळी पुढे बसलेली आहेत. हे अतुल सर म्हणजे पप्पा ही बायको सी माय आमची तिकडे डिरेक्टर सर बसलेत प्रोडक्शन असे सगळे लोक इथे आहेत. मजा आहे भेटूया. पोहोचलेलो आहे आमच्या घरी. तुम्हाला घर दाखवतो. इतकं सुंदर घर आहे. नमस्कार. आत्ता मी सिंधुताई माझी माय ही कलर्स मराठीवर सिरियल करतो आहे. सुरुवातीला जेव्हा ही सिरियल मला मिळाली तेव्हा पहिले दोन दिवस मला विदर्भीय भाषा म्हणजे नागपूरची भाषा तोंडात रुळण्याकरता मला खूप प्रयत्न करावे लागले. त्याचा त्रास झाला मला. आत्ता जो तुम्ही सीन बघाल की ज्याच्यामध्ये मी हरबाला हाक मारतो आहे तर मी हरबा म्हणायच्याऐवजी मी स्वतःलाच अप्पाजी असं संबोधलं. म्हणजे इतकं त्या भाषेचं टेन्शन होतं मला की त्या सीनमध्ये आपला तो नागपुरी लहेजा येतो आहे ना तो लहेजा यायला पाहिजे. कुठल्या शब्दावर जोर द्यायला पाहिजे किंवा तुले मले काहून ही भाषा आपण तशी रेग्युलरली बोलत नाही पण ह्या कॅरेक्टरकरता मला ती भाषा बोलावी लागली. तर ह्या प्रत्येक माझ्या सगळ्या ह्या कॅरेक्टरच्या प्रवासामध्ये माझे कोआर्टिस्ट असिस्टंट डिरेक्टर डिरेक्टर्स यांनी खूप मला मदत केली की समजा रिहर्सल करत असू आपण त्यावेळेला रिहर्सलच्या वेळेला ते मला टॅप करायचे की इथे मराठी शब्द येत आहेत हे नागपुरी लहेजा येत नाही आहे. सो ते टेन्शन असलं तरी मी खूप एन्जॉय केला हा रोल आणि तुम्हीही तो करत असालच. सो म्हणजे डिरेक्टर टीम
त्याच्यानंतर माझे सहकलाकार ह्या सगळ्यांचे धन्यवाद आहेतच, त्यात कलर्स मराठी, एम जे पिक्चर्स या सगळ्यांचेही धन्यवाद की मला ह्या सिरियलचा भाग होता आला. धन्यवाद. अजून कॉन्फिडंट दिली बघा, मी आज चूक केली, मी आज शिक्षा उभायला तयार आहे. बोर्ड वर करून शिक्षा अशी मागत आहे जसं काय बक्षीस देणार आहे दिले. शिक्षा फुले एक काम कर, दिवाळीची घराची साफसफाई तू एकटीने करायची, जास्त उशारख्या मारते तर पाहू काम कसं करते ते. मालते आगाऊचा पुळकारा कोतीचा अजिबात मदत करायची नाही दिले. तू कसली सासूबाईची चिंता करते का, यायचं मी पाहून घे. तसे आपल्या दिवाळीसाठी खरेदी करायला गेले तालुक्याने, ते येत वरे घराची आवडी साफसफाई पूर्ण झालीच पाहिजे. आमच्या चिंदीच्या माहेरचं सासरचं किचन रूम आहे, हे अशा प्रकारे किचन आहे. माझं आत्ता सीन झालं आहे बाहेरचं आणि मी आत आलो. म्हणलो बाबा आतमधल्या सीनची जरा लोकेशन बघा काय. इतकं छान आर्ट डिरेक्शन केलेलं आहे, इतकं सुंदर आर्ट डिरेक्शन केलेलं आहे. आणि मला म्हणजे मला वैयक्तिक पितळची भांडी फार आवडतात. मी कुठं पण गेलो ना ते विचारतो की पितळची जुनी भांडी आहेत का. मला तिथे पाहून इतकं भारी वाटलं ना, कारण की मी माझ्या लहानपणी पण माझी आई किंवा आजी आजोबा यांच्याकडे पितळची भांडी असायची, ती एक वेगळी त्याची एक गंमत आहे. मी तो सेटवर आलेला आहे साप आणि तो पाहण्यासाठी त्याला पकडण्यासाठी सगळी लगबग चालू आहे की तो साप कसा दिसतो किंवा काय. सगळ्यात जास्त इंटरेस्ट या पुट्टीला आहे. इकडे अंकिता आणि सगळ्यात जास्त ये ना हिला हात लावण्यासाठी आणि हे सगळे मंडळी पण आली साप पाहण्यासाठी. है ना, साप पाहण्यासाठी आले तुम्ही आणि सगळ्यांची लगबग. सर्पमित्राला फोन केलेला आहे, तो येतोय आणि सापाचं प्रॉपरली रेस्क्यू होणार आहे. आपण बघूया तिथे सासर ते आता काय मजाच आहे. या बाहेर या काय कुठे कुठे. आता नाईटचा सिक्वेन्स शूट चालू आहे. सेटवर आहे बड्डे. मयूर बड्डे बॉय आलेले आहेत. चिंदीचे पप्पा आणि त्यांचा आज बर्थडे आहे. त्यांची मम्मी चिंदीची मम्मी लाइटर काढा.
Happy birthday to you. कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग? आवडला ना? चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्यासोबत जॉईन राहा.